नमस्कार मी श्री सामवेल मावची ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण कप्पी चाक आणि आस हा घटक अभ्यासला त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण अनेक साधी यंत्रे ही अभ्यासली आता आपण पाहणार आहोत यंत्राची निगा यंत्रांची निगा राखणे म्हणजेच यंत्रांची काळजी घेणे का महत्वाचे आहे तर यंत्रांचा वापर सतत केल्याने यंत्रांचे भाग एकमेकांवर घासले जातात तसेच धूळ बसून अनेक भाग खराब होतात खराब झालेल्या यंत्रांच्या भागात अधिक घर्षण होते हवामानाच्या बदलाचा परिणाम होऊन काही भाग गंजतात असे गंजलेले भाग घासले जाऊन त्यांची झीज होते त्यामुळे यंत्र खराब होतात निकामी होतात हे टाळण्यासाठी यंत्रांची काळजी घेणे फार फार महत्वाचे आहे यंत्रांची काळजी कशी घ्यावी किंवा कशी राखावी हे आपण पाहूया यंत्रांची निगा राखताना त्यांचे सर्व भाग पुसून स्वच्छ केले पाहिजे जसे मिक्सरचे भांडे सुरी हतोडी इत्यादी त्याचप्रमाणे एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागात वंगण किंवा तेल सोडले पाहिजे जसे शिलाई मशीन बैलगाडीचे चाक सायकलचे चाक इत्यादी जेणेकरून त्यामधील घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होईल यंत्रे वापरात नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्रे झाकून ठेवली जातात हवामानाचा परिणाम होऊन यंत्रे खराब होऊ नयेत म्हणून यंत्रातील धातूंपासून बनवलेल्या भागांवर रंग दिला जातो आणि यंत्रे कोरडी राहतील याची दक्षता म्हणजेच काळजी घेतली जाते विद्यार्थी मित्रांनो यंत्रांची निगा राखणे फार गरजेचे असते म्हणून मोठमोठ्या कारखान्यात यंत्रांची देखभाल व निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो ठराविक कालावधीसाठी कारखाने बंद ठेवून तेथील यंत्रांची निगा राखली जाते विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा की यंत्रांची निगा राखली नाही तर गरजेच्या वेळी ती उपयोगात येणार नाहीत यंत्रे कशी हाताळावी याची माहिती घेऊन अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यंत्रांची निगा का व कशी राखायची हे शिकलो